नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाटील सेमपेसिवल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस्वागत या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टॅटिक चिकेमधील एक महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे भारतात कोणकोणती पिके घेतली जातात आणि या पिकांमध्ये अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे हे समजून घ्यायचं आहे एकंदरीत सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की कोणतं राज्य हे कोणत्या पिकासाठी अग्रेसर आहे अग्रेसर म्हणजे असं राज्य जे त्या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन घेतं तर आपण वन बाय वन कोणकोणतं पीक आहे आणि कोणकोणतं राज्य त्यामध्ये अग्रेसर आहे हे मॅपच्या मदतीने समजून घेऊया एकाच मॅपमध्ये राज्यांमध्ये ते कोणकोणत्या पिकासाठी फेमस आहे ते मी लिहिलेलं आहे तर आपण वन बाय वन ते पाहूयात तर आपण सुरुवात करूया जम्मू आणि काश्मीरपासून ज्याचं नुकतंच डिवायडेशन करून लडाख आणि जे अँड के असं फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे तर एकंदरीत जम्मू काश्मीर हे जे पूर्ण स्टेट होतं ते केसर उत्पादनामध्ये खूप फेमस होतं केसरची तुम्ही ॲड पाहिले असेल अजय देवगणची की जुबा केसरी सुभा केसरी ती ॲड तर ते केसर जे आहे ते जम्मू काश्मीरमधली जी कारवाज नावाची मृदा आहे कारवाज ही जी मृदा आहे या मृदेमध्ये याचं उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होतं तर जम्मू काश्मीर हे राज्य केसर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे ठीक आहे याच्यानंतर आपण पाहूयात राजस्थान हे राज्य राजस्थान राज्याचा जर विचार केला तर तीन पिकं महत्त्वाचे आहेत एकंदरीत राजस्थानमध्ये असणारे वाळवंटी वातावरण वा आणि तिथलं उष्ण हवामान याच्यामध्ये सरकी बाजरी आणि मोहरी या तीन उत्पादनांमध्ये राजस्थान सगळ्यात आघाडीवरते अगदी पहा इथं वाळवंटी प्रदेश असतानासुद्धा कमी पाणी लागणारी बाजरी सरकी आणि मोहरी ही पिकं ते राजस्थान हे राज्य भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर घेतं याच्यानंतर आपण जर युपीचा विचार केला तर यूपी गहू ऊस दूध आणि बटाटा या उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे याच्यामध्ये ऊस आपल्याला माहिती आहे तर त्याचबरोबर गहू दूध आणि बटाटा यांचं सर्वात जास्त उत्पादन यूपी घेतं आता पहा जर आपल्याला असा कधी प्रश्न पडला की हेक्टरी उत्पादन गव्हाचं किंवा तांदाचं कोण जास्त घेतं तर ते पंजाब आणि हरियाणा याच्यापैकी जर ते ऑप्शन आपल्याला असेल त्या प्रश्नामध्ये तर उत्तर ते द्यायचं आहे कारण हेक्टरी उत्पादनामध्ये पंजाब आणि हरियाणा ही राज्य भारतामधील अग्रेसर राज्य आहेत ठीक आहे याच्यानंतर आपण मध्य प्रदेश जर पाहिलं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन डाळी तेलबिया आणि हरभरा इत्यादीमध्ये अग्रेसर आहे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर लातूर हा जिल्हा जो आहे तो आपण मध्य प्रदेशशी कम्पेअर करू शकतो कारण इथं लातूरमध्ये तेलबियांचं उत्पादन सर्वात जास्त महाराष्ट्रात होतं त्याचबरोबर डाळी आणि त्याच्यातील सर्वात महत्त्वाची लातूरमध्ये तूर आहे तर ती तूर डाळीच्या उत्पादनामध्ये लातूर महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्पादन करणारा जिल्हा आहे तर त्याच्या नावातच तूर आहे आणि त्या उत्पादनामध्ये तो सर्वात मोठा आहे तर लातूर आणि मध्य प्रदेशला आपण कंपॅरेटिवली लक्षात ठेवू शकतो कारण मध्य प्रदेश भारतामध्ये तेलबियाचं उत्पादन सर्वात जास्त करतं त्याचप्रमाणे लातूरसुद्धा करतं तर सोयाबीन डाळी तेलबिया आणि हरभरा हे मध्य प्रदेश सर्वात उत्पाद जास्त उत्पादित करतं आता आपण जर गुजरातचा विचार केला तर गुजरात हे दोन पिकासाठी फेमस आहे त्याच्यामध्ये कापूस आणि बुमू इथं पहा कापसा कापसामध्ये महाराष्ट्राबरोबर गुजरातची बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन असते की काही वर्षामध्ये महाराष्ट्रसुद्धा गुजरातपेक्षा जास्त उत्पादन घेतं तर कापसा आणि कापूस आणि भुईमुंग ही दोन गुजरातची सर्वात मोठी उत्पादन होणारी अन्न पिकं आहेत ठीक आहे तर याच्यानंतर तांदळाचा जर विचार तांदूळ आणि तागाचा जर विचार केला तर पश्चिम बंगाल आपल्याला माहिती आहे ताग उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल हा एक म्हणजे बंगाल हा पूर्ण प्रदेश आहे ताग उत्पादन म्हणजे अग्रेसर आहे पण ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान हे जे भारताचं डिवायडेशन झालं होतं त्यावेळी बराच तागाचा प्रदेश हा पाकिस्तानला गेला होता त्यावेळीचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो बांगलादेश आहे त्याच्यामध्ये हा तागाचा जो प्रदेश आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे तरीही बांगलादेशमध्ये तागापासून जे उत्पादन घेतलं जातं ते उत्पादन करण्यामध्ये बांगलादेश त्यांच्याकडे कच्चा माल असूनसुद्धा आपल्या पाठीमाग आहे आणि पश्चिम बंगाल हे जे स्टेट आहे ते भारत भारतामध्ये सगळ्यात अग्रेसर तागाचं उत्पादन करणारं राज्य आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन उत्पादनसुद्धा आपणच करतो कारण बांगलादेशमध्ये तेवढी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे त्यांच्याकडे कच्चा माल आपल्यापेक्षा जास्त आहे पण ते प्रोडक्शन तेवढं करत नाही त्याचबरोबर पश्चिम बंगाल हे तांदळासाठीसुद्धा फेमस आहे ठीक आहे त्याच्यानंतर आसामचा चहा आपल्याला माहितीच आहे तर आसाम हे चहासाठी फेमस आहे आणि भारतामध्ये पहिला जी आय टॅग जो दिला होता दार्जिलिंग इथल्या ठिकाणाला तर ते दार्जिलिंग जे ठिकाण आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे ते आसाममध्ये नाही आहे तर ते पश्चिम बंगालच्या या भागामध्ये आहे तर लक्षात असू दे तो चिंचोळा भाग आहे ज्याला चिकननेक असं म्हणतो आपण तर त्या भागामध्ये तो आहे तर दार्जिलिंग हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे याच्यानंतर आपण महाराष्ट्र पोयात महाराष्ट्रामध्ये चार पीक आहेत त्याच्यामध्ये कांदा ज्वारी कांदा ज्वारी आंबा आणि अंगूर या याच्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे आपल्याला माहिती आहे नाशिक हे कांदा आणि द्राक्षासाठी फेमस आहे तर महाराष्ट्र एकंदरीत कांदा उत्पादनामध्ये भारतातील सर्वात अग्रेसर स्टेट आहे आणि आंब्याच्या बाबतीत हापूस आंबा आपल्याला माहिती आहे कोकणामधील हापूस आंबा ज्याला नुकताच जी आय टॅग दिलेला आहे आणि हा जी आय टॅग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे कोकणातील दोन जिल्हे सोडून बाकीचे जे पाच जिल्हे आहेत या पाचच्या पाच जिल्ह्यातील हापूस आंब्याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे ठीक आहे तर जी आय टॅग हा इत्यादी पाच जिल्ह्यांसाठी दिलेला आहे हे लक्षात असू द्या याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर आपण जर कर्नाटककडे गेलो तर कर्नाटक हे कॉफी उत्पादनात भारतातील सगळ्यात अग्रेसर स्टेट आहे कर्नाटकमध्ये बाबा बुदान यांनी कॉपी जी आहे ती भारतामध्ये पहिल्यांदा आणली होती फक्त कर्नाटक नाही तर भारतामध्ये एकंदरीत बाबा बुधान यांनी कॉपी आणली आणि यांच्या नावाचे जे टेकडे आहेत बाबा बुधान टेकडे इथं कॉपीचं उत्पादन सर्वात जास्त होतं त्याचबरोबर कर्नाटक सूर्यफुलाचं उत्पादन सुद्धा जास्त करतो आपल्याला आपलं महा या आपण लक्षात कसं ठेवतो तर महाभारतामध्ये कर्ण हा सूर्यपुत्र मानला जायचं तर सूर्य आणि कर्ण याच्यावरून सूर्य याच्यापासून आपण सूर्यफूल लक्षात ठेवू हो आणि कर्ण याच्यापासून कर्नाटक लक्षात ठेवू तर कर्नाटक हे सूर्यफुलाच्या उत्पादनात सुद्धा अग्रेसर आहे त्याचबरोबर कर्नाटक ही रेशन उत्पादनामध्ये सुद्धा अग्रेसर आहे आणि आपण आता आंध्र प्रदेश पाहूया आंध्र प्रदेशमध्ये हळद तंबाखू आणि मक्का लक्षात ठेवा आपल्याला बरंच असं होतं की, की महाराष्ट्र हे मका उत्पादनामध्ये अग्रेसर असेल तर तसं नाही हो। आहे आंध्र प्रदेश हे स्टेट मका उत्पादनामध्ये अग्रेसर आहे त्याचबरोबर तंबाखू जे की कर्करोगास कर्करोगास कारणीभूत असणारं पीक आहे पण ते सरकारला बराच रिव्ह रिव्हेन्यू मिळवून देतं आणि ते त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे आणि हळद ठीक आहे हळद तंबाखू मका याच्यामध्ये आंध्र प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे तमिळनाडूचा जर विचार केला दक्षिणात चहा प्रोड्यूस करणारं एकमेव स्टेट म्हणजे तमिळनाडू ठीक आहे म्हणजे दक्षिणेत तमिळनाडूमध्ये चहाचं पीक घेतलं जातं याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टेट ते म्हणजे केरळ स्टेट इथं नगदी पिकांचं उत्पादन खूप जास्त होतं त्याच्यामध्ये नगदी पिकांसाठी जो गरम मसाला आहे या मसाल्यासाठी केरळ ह्या जगात ओळखलं जातं फक्त भारतात नव्हे तर जगात ह्या गरम मसाल्यांना ओळखलं जातं तर या गरम मसाल्यामध्ये काय काय असतं त्याचे काळी मिरी असेल परत गरम मसाल्याचे जे इतर पदार्थ आहेत ते सगळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जातात त्याचबरोबर केरळमध्ये नॅचरल रबरचं उत्पादन होतं आपल्याला माहिती आहे रबराच्या बाबतीत ब्राझील हे स्टेट फेमस आहे राज्य सॉरी ब्राझील हे ब्राझील हा देश जो आहे तो एकंदरीत रबराच्या उत्पादनासाठी फेमस आहे तर त्याचप्रमाणे केरळ हे रबराच्या उत्पादनासाठी फेमस आहे त्याचबरोबर काजू असेल नारळ असेल आणि जी काळी मिरी जी गरम मसाल्यामध्ये येते तर इत्यादी जी उत्पादनं आहेत त्यात केरळ फेमस आहे तर ठीक आहे जे आपल्याला समुद्रकिनारी भागामध्ये जी उत्पादन होतं जसं की काजू नारळ याच्यामध्ये केरळ फेमस आहे फेमस आहे म्हणजे याच्यामध्ये भारतातील सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं तर ही सगळी जी स्टेट्स आहेत आणि त्याची एकंदरीत म्हणजे कोणकोणत्या उत्पादनामध्ये ॲग्रेसर आहेत हे आपण या मॅपच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याची नक्की रिव्हिजन करा याच्यावरती आपल्याला कधीही आणि कुठलेही प्र याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगानं एकदा कर्नाटक हे कशासाठी फेमस आहे याच्यावरती प्रश्न विचारला होता की, है दी था कि रेश था की करा, करा, ते रेशीम उत्पादनामध्ये सर्वात जास्त रेशींचं उत्पादन आहे कर्नाटक राज्य घेतं तर तेही लक्षात असू दे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आयुष्यात एक तिथे रिटेल ॲडॉप्ट करा तिचं जतन करा संवर्धन करा धन्यवाद तिथं मित्रांनो थँक्यू सो मच